नाशिक रोड मधील धनश्री ज्वेलर्सचे संचालक राहुल शहाणे यांना हैदराबाद पोलीस असल्याचं सांगून चौकशीसाठी नेल्याच्या प्रकरणाने सराफी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. वास्तविक हैदराबादचे म्हणणाऱ्या या कथित पोलीस पथकानं नाशिक रोड पोलीस ठाण्यास कळविणं आणि स्थानिक पोलिसांची मदत घेणं अनिवार्य होतं. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या पथकानं फक्त सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली होती. ठाकूर यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. मात्र हे पोलीस हैदराबादमधून नेमके कोणत्या पोलीस ठाण्याचे आहेत याबाबत दस्तुरखुद्द अधिकारीही सांगू शकले नाही. सरतेशेवटी सराफी व्यावसायिकच आक्रमक झाल्यानं त्यांनी नाशिकरोड पोलिसांकडे आपली शंका व्यक्त केली. दिनेश आहेराव यांनी याविषयी माहिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार असा कोणताही सराफ व्यावसायिक कुठल्याही प्रकारे असा डायरेक्ट उचलून किंवा पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडनं इंटिमेशन देऊनच त्याला नेता येतं असा एक नियम आहे. यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता डायरेक्ट राहुल शहाणे यांना बाहेर बोलवलं, दोन अज्ञात इसमांनी बाहेर बोलवलं आणि त्यांना डायरेक्ट गाडीत घालून नेलं. आज पर्यंत आज सकाळी 11 पर्यंत त्यांचा कोणत्याही प्रकारचा तपास पोलिसांना लागलेला नाहीये. इथले सराफ व्यावसायिक सर्व चिंतेत आहेत, आम्ही सर्व त्यांची काळजी करत आहोत. आमच्या सराफ बाजारातील काही व्यक्ती, काही आमचे बांधव हे सुद्धा हैदराबादला रवाना झालेले. 2 दिवस उलटूनही मयूर शहाणे यांचा ठाव ठिकाणा न कळल्यानं अखेर नाशिक रोड पोलीस ठाण्याजवळ एक पथक हैदराबादला रवाना करणं अधिकाऱ्यांना भाग पडलंय. वरिष्ठ निरीक्षक पंडितनाथ डोकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मयूर शहाणेशी बोलणं झाल्याचं स्पष्ट केलं. एकूणच राहुल शहाणे यांना खरोखरच हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं की त्यांचं अपहरण झालं हे गूढ अद्याप कायम आहे. प्रशांत जेजुरकर, दिशानूर, नाशिक रोड.